नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सागरा मिहिरला विचारतो मिहीर तू काय करतो रे इथे तू तर एव्हा ना ऑफिसमध्ये असायला हवा होतास तर मिहीर म्हणतो अरे तूच तर मनाला होतास इकडे ये मग आपण एकत्र जाऊ म्हणूनच मी घरी आलो आहे तर सागर मात्र शांतच होतो इंद्राताई आणि मुक्ता सागर आणि मीरकडे पाहू लागतात मुक्ताच्या लक्षात येतं की सागरनेच मिहीरला बोलवलं होतं आणि आता आम्हा सगळ्यांसमोर मिहीरलाच उलट विचारत आहेत सागर बोलतो ठीक आहे ठीक आहे मी तुला बोललो होतो ना मग जाऊ ना आपण एकत्र असं बोलून तू इंद्राताईंना विचारतो मम्मी तुला कुठे सोडायचं आहे का इंद्राताई म्हणतात काही गरज नाही घरातलं सुकमावर संपलं आहे मी माझी मी जाईन तू काय मला शिकवणार आहेस आणि तू काय मला घेऊन जाणार आहेस मी जाईन स्वतःची स्वतः असं बोलून इंद्राताई तिथून निघून जातात इंद्रताई निघून गेल्यावर सागर पुन्हा एकदा मुक्ताकडे येतो आणि मुक्ताला फॅनची हवा घालत असतो मुक्ता सागरकडे प्रेमाने पाहू लागते आणि सागर मुक्ताकडे दोघंही एकदम भान हरपून एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात त्याचवेळी मिहीर मुद्दामून खोकल्याचा आवाज काढतो आणि त्या दोघांना भानावर आणतो सागर मुक्ताच्या हातामध्ये तो फॅन देतो, देतो आणि मिहीरला बोलतो तुला जास्तच खोकला लागलाय ना चल मी तुला ऑफिसमध्ये घेऊन जातो असं बोलून तो मिहीरला घेऊन जातो तर मुक्ता त्या फॅनकडे पाहत खूप हसू लागते तर इकडे सागर आणि मिहीर ऑफिसला निघालेले असतात तेवढ्यातच सागरला आदित्यचा कॉल येतो आदित्य म्हणतो पप्पा मला फर्स्ट प्राईज मिळाले आहे आपण जो प्रोजेक्ट केला ना तो सगळ्यांना खूप आवडला आणि म्हणूनच मला फर्स्ट प्राईज मिळालं सागर म्हणतो खरंच खूप छान झालं आणि खरंच तुझं अभिनंदन हा भेटा आणि हे सगळं काही तुझ्या हुशारीमुळे झालं आदित्य म्हणतो नाही पप्पा हे सगळं तुमच्या गायडन्समुळे झालं तुम्ही मला वेळ दिलात तुमच्यासोबत मला वेळ खालवता आला मला खरंच खूप मजा वाटली आणि पप्पा तुमच्या सपोर्टमुळे हे सगळं घडलं हां खरंच तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याचवेळी त्याला सावणीचं बोलणं आठवतं म्हणून तो सागरला म्हणतो पप्पा तुम्हाला भेटूनच मला एक गंमत सांगायची आहे तर आदित्याचं हे बोलणं ऐकून सागर म्हणतो चालेल ठीक आहे तू माझ्या ऑफिसमध्येच भेटायला येऊ शकतोस आदित्य विचारतो नक्की ना पप्पा सागर म्हणतो हो बाळा तुम्हाला ऑफिसला भेटायला ये मी तुझ्यासाठी गाडी पाठवू का आदित्य म्हणतो नाही पप्पा गाडी नका पाठवू ड्रायव्हर काका आहेत तर आदित्यचा फोन कट झाल्यानंतर सागर खूप खुश असतो सागरला खुश पाहून मिहेर सागरला म्हणतो दादूस पूर्वी आदित्यचं नाव काढलं की तुझ्या डोळ्यामध्ये पाणी यायचं आणि आता स्माईल हे सगळं वहिनीमुळे शक्य झालं ना खरंच मुक्तावयनी म्हणजे एक जादू आहे जे काही मुक्तवहिनी बोलते ना ते करून दाखवते आणि आज हे सगळं काही मुक्तवहिनीमुळेच घडलं आहे जो आदित्य तुला बघायलाही तयार नसायचा तो आता तुला फोन करतो भेटतो आपण म्हणतो रे जादू वगैरे काही नसतं पण ही तर जादूच आहे तर सागर म्हणतो हो ना माझा तर विश्वासही बसत नाही की आपला आधी आपल्याजवळ परत आला आहे आणि हे सगळं मुक्तामुळे झालं आधीचं ज्याप्रमाणे माझ्यावरचा राग गेला आहे ना तसाच मुक्तावरचाही गे जायला हवा आणि तो मुक्ताशीही बोलायला हवा असंच मला वाटतं सागरचं बोलणं ऐकून मिहीर त्याला तथाच तू बोलतो आणि म्हणतो दादोस एक वेळ अशी येईल ना की आदित्य तुला फोन न करता मुक्तावहिनीलाच करेल कारण मुक्ता वहिनीवर लहान मुलं जास्त दिवस नाराज नाही होऊ शकत शेवटी ती मुक्ता वहिनी आहे तर सागर पण खूप खुश होतो आणि दोघंही ऑफिसला निघतात तर मुक्ता इकडे आपला टिफिन घेऊन स्वतःही क्लिनिकला निघालेली असते तेवढ्या तर तिचा लक्ष सागरच्या टिफिनजवळ जातो मुक्ता मनाशीच म्हणते मी यांना आठवण केली नाही पण हेही टिफिन विसरून गेले पण ठीक आहे मी सुद्धा क्लिनिकलाच जात आहे मग जाता जाता यांचा टिफिन पण देईन आणि पुढे जाईन असं म्हणून ती निघालेलीच असते तेवढ्यातच तिथे स्वाती येते आणि विचारते मुक्ता तू घाईत आहेस का मुक्ता बोलते नाही ना ताई बोला तुम्ही तर स्वाती म्हणते मुक्ता मला माफ कर मी आज जे काही केलं ते खरंच चुकीचं होतं मला मान्य आहे मी हे सगळं काही चुकीचं करते अगं पण माझंही कार्तिकवर तेवढंच प्रेम आहे आणि ते प्रेमापोटी प्रेमा मी हे सगळं केलं आहे पण मी तुला त्रास द्यायला नको होता मुक्ता म्हणते नाही ताई अहो त्यावेळी तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही केलात तर स्वाती म्हणते मुक्ता तुला जी शिक्षा मला द्यायची आहे ती दे मुक्ता म्हणते स्वातीताई तुम्ही हे काय म्हणताय शिक्षा वगैरे अहो असं काही नाही आहे तुम्ही तर माझ्या ताईसारख्या आहात आणि मग तुम्हाला मी शिक्षा देईन का आपण झालं गेलं सगळं विसरून जाऊ असं बोलून ती स्वातीला जवळ घेते मात्र हे सगळं काही स्वातीने कार्तिकच्या सांगण्यावरूनच केलेलं असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आदित्य हा सागरच्या ऑफिसमध्ये आलेला असतो तर आदित्यला सागर म्हणतो आजपर्यंत मी तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन येत होतो आणि आज माझाच मुलगा माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आला आहे खरंच माझा आधी आता मोठा झाला आदित्यला सागर विचारतो कोणतं गिफ्ट आणलं आहे सांग ना आदित्य आदित्यच्या या गिफ्टमुळे सागर खूप उत्सुक असतो तर आदित्य सागरला म्हणतो मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलं आहे ना मग तुम्हीच ओपन करून बघा म्हणजे तुम्हालाही समजेल मी तुमच्यासाठी काय गिफ्ट आणलं सागर खूप खुश होतो आणि ते गिफ्ट उघडून पाहतो तर त्यामध्ये जादूची पिगी बँक असते जादूची पिगी बँक बघून सागरला खूप भरून आलेलं असतं त्याला त्याचे जुने दिवस आठवू लागतात सागरला त्यावेळी लहानपणी आदित्यला अशीच एक जादूची पिगी बँक दिली होती की ज्यामुळे आदित्यने पैसे टाकले की दुसऱ्या दिवशी डबल व्हायचे आणि आदित्यच्या लहानपणीचे सगळे दिवस सागरला आठवू लागतात तर आदित्य सागरला म्हणतो पप्पा तुम्हाला आठवतं का मी यामध्ये पैसे टाकले की दुसऱ्या दिवशी डबल व्हायचे तर सागर म्हणतो हो रे बाळा मी कसं विसरेन त्यावेळीचे दिवस मी नाही विसरू शकत ते दिवस म्हणजे माझ्यासाठी खरंच खूप छान दिवस होते आणि ते दिवस मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही असं म्हणून तो आदित्यला विचारतो आदित्य तुला आठवतं का मी तुला त्यावेळी बोललो होतो की मोठा झाल्यानंतर यामध्ये तुझी जी विश असेल ती यामध्ये तू चिठ्ठीमधून टाकायची आहे आणि मग ती तुझी विश पूर्ण होणार आहे आदित्य म्हणतो हो मला आठवतं पप्पा आणि म्हणूनच आजही मी तुमच्याजवळ अशीच एक विश मागणार आहे आदित्यला सागर म्हणतो तू कोणतीही विश माग मी तुझी पूर्ण करणार आदित्य म्हणतो पण पप्पा तुम्ही नक्की पूर्ण करणार ना मला तुम्ही नाराज तर नाही ना करणार सागर म्हणतो नाही रे मी तुझा पप्पा आहे तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे तू फक्त मागून तर बघ मग बघ मी देतो की नाही ते आज सागरला आदित्य पुन्हा विचारतो पप्पा तुम्ही अजूनही विचार करा तुम्ही माझी ही विश पूर्ण कराल ना सागर म्हणतो हो रे मी तुझी विश नक्की पूर्ण करणार आहे तुझा तुझ्या पप्पांवर विश्वास आहे ना आदित्य म्हणतो हो माझा पूर्ण विश्वास आहे असं बोलून तू किशातली चिठ्ठी काढतो आणि सागरकडे देत असतो सागर, सागर विचारतो अरे पण तू ही चिठ्ठी अगोदरच घेऊन आला होतास का आदित्य म्हणतो हो मी येतानाच घेऊन आलो होतो तेवढ्यातच तिथे ते मुक्ताही टिपिन घेऊन आलेली असते सागर खूप उत्सुकता असल्यामुळे ती चिठ्ठी उघडून पाहतो तर त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की मुक्ताला डिवोर्स द्या हे चिठ्ठी पाहतात सागरच्या पायाखाची मात्र जमीनच सरकून गेलेली असते आदित्यला सागर म्हणतो आधी हे कसलं विष आहे रे आणि हे विष पूर्ण करायचं आहे का आदित्य म्हणतो हो पप्पा आता माझं हे विष पूर्ण करा तुम्ही सागर बोलतो आदित्य हे कसलं विष आहे तू काय म्हणतोय से तुला कळतंय का आदित्य म्हणतो हो तुम्ही मला बोलला होतात ना की तुझी कुठलीही विष असली तरी मी पूर्ण करणार मुक्ताला मात्र हे सगळं ऐकून धक्का बसलेला असतो आदित्य हा सागरला म्हणतो हो तुम्ही मुक्ताला डिवोस द्या आणि ही माझी विश पूर्ण करा त्यानंतर तुम्ही मी सई आणि मम्मा एकत्र राहू शकतो आपली फॅमिली पूर्ण करू शकतो मुक्ता ही आपली फॅमिली नाही आहे आणि तसंही मला ते आवडत नाहीत हे सगळं ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटलेलं असतं मुक्ताला तिच्या आईचं बोलणं आठवू लागतं मुक्ताला तिची आई बोललेली असते की मुक्ता हे सगळं करत असताना मला एक सांग आपण हे चांगल्यासाठी करायला जाऊ आणि हे सगळं उलटंच घडलं तर हे सगळे आईचे शब्द मुक्ताला आठवू लागतात तर इकडे आदित्य सागरला म्हणू लागतो पप्पा तुम्ही माझी ही छोटीशी विष पूर्ण कराल ना बोला ना पप्पा मात्र सागर काहीच बोलत नाही आणि मुक्ताही मनाशीच म्हणू लागते संपलं आता सगळं संपलं आता हे सागर आदित्यसाठी मला डिवोर्सही देतील या विचाराने तिला खूप वाईट वाटू लागतं तर दुसरीकडे आदित्य पुन्हा एकदा सागरला विचारू लागतो पप्पा बोला ना तुम्ही काहीच का बोलत नाही आहेत तुम्ही द्याल ना त्या मुक्ताला डिवोर्स आणि आपण एकत्र राहू ना मुक्ताही सागरच्या उत्तराची वाट पाहत असते तर सागर आदित्यला बोलतो आदित्य माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मला माहिती आहे तुझा पप्पा तुझ्यासाठी काही करू शकतो पण हे नाही करू शकत काही झालं तरी मी मुक्ताना डिवोर्स नाही देणार त्या खूप चांगल्या आहेत तुला एक ना एक दिवस नक्की कळेल की मुक्ता किती चांगले आहेत हे उत्तर ऐकून आदित्यला मात्र खूप राग आलेला असतो सागरच्या या उत्तरामुळे मुक्ता ही खूप भाऊक झालेली असते तर सागर ती चिठ्ठी फाडतो आणि खाली फेकून देतो त्यानंतर मुक्ताही आदित्यकडे पाहू लागते तर सागर बोलू लागतो आदित्य एक लक्षात ठेव काहीही झालं तरी मी मुक्तांपासून वेगळा होणार नाही कारण मुक्ता किती चांगले आहेत हे एक ना एक दिवस तुला नक्कीच कळेल तर आदित्यला खूप राग येतो आणि त्या रागाच्या भरातच तो, रागा भरा तो जादूची बँक खाली फोडून टाकतो आणि तिथून रागानेच निघून जातो सागर आदित्यजवळ पाहतो मात्र त्याला काहीही बोलत नाही आणि हे सगळं काही मुक्ताने पाहिलेलं असतं आदित्य निघून गेल्यानंतर मुक्ताही सागरकडे येते आणि म्हणू लागते तुम्हाला नात्यांची जबाबदारी कळाली वाटतं तर सागर म्हणतो कोणाच्या बोलण्याने आपल्या नात्यांमध्ये विष पसरणार नाही याचीच काळजी घेतो आहे मुक्ता सागरला म्हणते अहो पण आधी रडत गेला आहे सागर म्हणतो चालेल असू देत एक दिवस रडला पण त्याला नंतर कळेल काज का काही झालं तरी तो माझाच मुलगा आहे माझ्यावरतीच गेला आहे आम्हा दोघांनाही सगळ्या गोष्टीची जाणीव ही उशिराच होते आणि आदित्यला या गोष्टीची जाणीव नक्कीच होईल की मुक्ता सागरकोळी ह्या किती चांगल्या आहेत एक ना एक दिवस त्याच्या नक्की लक्षात येईल की मुक्ता सागरकोळी यांच्याशिवाय चांगलं कोणीच असू शकत नाही आणि हा दिवस लांब नाही आहे एक ना एक दिवस हा दिवस येईल मुक्ताही सागरकडे पाहते आणि ती खूप भाऊक झालेली असते आणि सागरच्या डोळ्यातही पाणी असतं त्यानंतर सागर मुक्ताला म्हणतो अहो तुम्हाला यावं लागलं माझ्यासाठी टिपिन घेऊन सॉरी या त्याला खूप वाईट वाटलेलं असतं मुक्ता सागरला म्हणते मलाही क्लिनिकला जायला उशीर होतो मी आलेच असं बोलून मुक्ताही तिथून निघून जाते मुक्ता निघून जात असताना तिथे मिहीर आलेला असतो आणि त्या दोघांचे पडलेले चेहरे पाहून मिहीरला खूप टेन्शन आलेलं असतं मिहीर त्या दोघांजवळ पाहून तोही खूप उदास होतो त्यानंतर तो सागरला म्हणतो क्लाइंट थांबले आहेत आपल्याला मिटिंगला जायला हवं सागर, सागर मिहीरशी काही न बोलता मिटिंगसाठी निघून जातो तर दुसरीकडे मुक्ताही रस्त्याने क्लिनिकला जात असते आणि त्यावेळी तिला खडलेलं सगळं काही आटवू लागतं आधीने एवढी मोठी विष मागूनसुद्धा सागरने त्या विषसाठी नकार दिला हे सगळे क्षण आटून तिला खूप वाईट वाटत असतं आणि बरंही वाटत असतं की आपल्यावर सागरचं प्रेम आहे मात्र त्याच प्रेमापोटी प्रेमा आदित्यने खूप दुखावला गेला या गोष्टीचा तिला वाईट वाटत असतं तर तेवढ्यातच मेहिकाचा फोन आलेला असतो तर मुक्ताही मेहिकाला हो असं बोलते तर दुसरीकडे आदित्य घरी येऊन खूप चिडचिड करू लागतो आणि बोलू लागतो हे काय आहे आज मी पप्पांजवळ एवढीच छोटी विश मागितली पण पप्पा ती पूर्ण करू शकली नाही मम्मा तू अगदी बरोबर बोलत होतीस पप्पा सगळं नाटक करत आहेत त्यांचं माझ्यावर प्रेम वगैरे काहीच नाही असं बोलून तो सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकू लागतो सावनी या गोष्टीचा फायदा घेत बोलून ते अरे आधी मला अगोदरच माहिती होतं तुला मी अगोदर समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही तुला वाटत होतं की तुझे पप्पा चांगले आहेत अरे तुझे पप्पा त्या आत्या किंवा त्या तुझ्या आजी सगळ्या काही फक्त बोलबच्चन आहेत त्यांचं तुझ्यावर प्रेम वगैरे काही नाही आहे आधी अरे ते आपल्याला सोडून खूप पुढे गेले आहेत आपण मात्र त्यांच्या आठवणीमध्ये मा इथे रमत गमत बसलो आहोत आधी म्हणतो बस आता बस झालं यापुढे मी पप्पांचं तोंडही पाहणार नाही मला आजपासून पप्पांना भेटायचंही नाही कारण जर त्यांचं माझ्यावर प्रेम असलं असतं तर त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली असती पण नाही तसं नाही झालं या गोष्टीचा मला खरंच खूप राग आला आहे असं बोलून आदित्य खूप रागाने तिथे बसलेला असतो तर सावणी बोलते आदित्य अरे नको ना एवढी चिडचिड करू तर आदित्य सावणीवर चिडतो आणि म्हणतो तूही याला जबाबदार तेवढीच आहेस तू त्यावेळी पप्पांना सोडून आली नसतीस ना तर आज पप्पाने तुला सोडलं नसतं त्यामुळे तुम्ही माझा कधी विचार केलाच नाही तू पप्पांना सोडून आलीस आणि पप्पाने तुला सोडलं असं बोलून तो निघून जातो सावणी म्हणते आजपर्यंत आधी माझ्यावर कधीच चिडला नव्हता आज पहिल्यांदा पहिल्यांदा आधीने माझ्यावर आरोप केले आहेत पहिल्यांदा त्याने मला चुकीचं ठरवलं तर दुसरीकडे सागर हा मिहिरला म्हणतो अशी कोणती विष असू शकते रे एवढ्याशा पुळाची एवढ्या लहान वयात अशी एवढी मोठी विश तू सांगू बोलू शकतो अरे माझा विश्वासही बसत नाही पण आधीची ही विश मी कधीच पूर्ण करू शकत नाही मिहीर म्हणतो अरे तू नाही केलीस ना मग तू एवढी स्वतःचा का त्रास करून घेतो आहेस मला माहिती आहे तुला वाईट वाटत असेल की तू आधीची विष पूर्ण केली नाहीस सागरमंतो नाही यावेळी मला कोणत्याही गोष्टीचं वाईट वाटलं नाही आहे कारण मी जे केलं ते योग्य होतं ज्याजवळ फक्त दोन पर्याय होते एक म्हणजे आधीचा राखणं आणि दुसरं मुक्ताला दुरावणं पण नाही यापुढे कोणाच्याही सांगण्यावरून आणि काही झालं तरी मी मुक्ताला माझ्यापासून लांब करणार नाही मी त्यांची साथ सोडणार नाही तर दुसरीकडे मीही का मुक्ताने म्हणू लागते त्या मुलाला समजत नाही का की तोसुद्धा आईसारखा मूर्खच झाला आहे पण बरं झालं जेजूंनी त्याची विष पूर्ण नाही केली मुक्ता म्हणते हो पण माझ्यामुळे त्या मा दोघांमध्ये दुरावा आलेला मला नाही चालणार एवढ्या प्रयत्नानंतर ते दोघं एकत्र आले होते पण हे सगळं काही माझ्यामुळे घडलं आहे मी का म्हणते प्रत्येक जगातली गोष्ट ही, जगात ही तुझ्यामुळेच घडते हा विषय अगोदर सोडून दे बघू कारण लहान मुलगा आहे तो पण मोठ्यांनी आपल्याला आपलं कर्तव्य काय आहे हे कळायला हवं आणि जिजूंनी आज तेच केलं आहे खरं पाहायला गेलं तर जिजूंचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि ताई तुझंही जिजूंवर असेलच ना मुक्तही लाजू लागते मी का बोलते ताई सांग ना अगं बोल ना तुझंही जिजूंवर प्रेम आहे ना तर दुसरीकडे मिहीर सागरला म्हणतो तू एकाची निवड केलीस विचार न करता समोरच्या व्यक्तीचा विचार केलास यालाच प्रेम म्हणतात आणि तुझ्यासाठी जी व्यक्ती महत्वाची आहे एवढा मोठा डिसिजन तू क्षणात घेतलास आणि यालाच प्रेम म्हणतात यासाठी या जगात प्रेमाला दुसरी व्याख्या कोणतीच नाही सागर मिहीरकडे पाहतो आणि बोलतो मिहीर तुला काही दुसरं सुचतच नाही का रे असं काही नाही मी फक्त हा मुक्तांचा विचार केला बाकी तुला जसं वाटतं ना तसं काहीच नाही मिहीर म्हणतो तू तू मला फसवू नकोस तुझं खरंच मुक्तावर खूप प्रेम आहे सागर मात्र काहीच उत्तर देत नाही आणि त्या गोष्टीचा विचार करू लागतो तर दुसरीकडे मिहिका सुद्धा मुक्ताला बोलते मला माहिती आहे तू जरी बोलली नाहीस तरी तुझ्या डोळ्यांमध्ये तरी मला दिसतं आहे की तुझं सागरवर खूप प्रेम आहे आणि तू जुजूंवर खूप प्रेम करतेस हे मला माहिती आहे मुक्ता मात्र खूप लाजत असते तर मुक्ता ही मी एकाला विचारते तू काही यामध्ये पी एच डी केली आहेस का के तर मुक्ता बोलते तू आता विषय नको बदलूस तू नाही म्हणालीस ना तरी तू प्रेमात पडली आहेस हे मला कळतं ग आई तुझं प्रेम नसलं असतं तर तू एवढं जिजूंसाठी केलं असतंस का नाही ना तर मुक्ता बोलते मी यासाठी नाहीच केलं आई म्हणते ना मी खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि म्हणूनच मी हे सगळं केलं असं बोलून मुक्ता तिथून निघून जात असते पडकाडण्याचा प्रयत्न करते तर मी का बोलते नाही नाही मला अगोदर सांग दुसरीकडे सागर मिहेरला म्हणतो तुला तर तुझ्या आवडीचाच विषय मिळाला असेल ना पण राहता तू बडबड करत असं बोलून सागरही गाडीतून बाहेर पडतो मात्र मिहीरचं बोलणं सागरला पटलेलं असतं तर दुसरीकडे मुक्ताही घरी जाण्यासाठी लिफ्टजवळ असते आणि सगळं काही मेकाचं बोलणं तिला आटवू लागतं आणि तीही सागरच्या प्रेमामध्ये अगदी देहभान विसरून गेलेली असते तर मुक्ताची आई मुक्ताला आवाज देत बोलाग अगं मुक्ता आपल्या ते आंब्याच्या पेट्यांबद्दल मात्र मुक्ता काही ऐकून न घेता लिफ्टमधून निघून गेलेली असते तर तेवढ्यातच सागर येतो म्हणून मुक्ताची आई सागरला म्हणते अहो साग मुक्ताला सांगाल का जरा विघ्नेशचा फोन येतो आहे सागरलाही काही भान नसतं तोही मुक्तांमध्ये एकदम रमून गेलेला असतो मुक्त आई म्हणू लागते यांचं दोघांचं काय चाललं आहे हे नक्की कुठे हरवले आहेत मी एवढं बोलायचा प्रयत्न करते मात्र या दोघांचंही काही भान नाहीये एवढ्यातच त्यांना विघ्नेशचा फोन येतो आणि विघ्नेशसोबत बोलत असताना निघालेले असतात तर अशा प्रकारे पहिला भाग इथेच समाप्त होतो आणि महारविवारचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद